राजांनी एकोजी राजांना निमंत्रण पाठवले, पण राजांच्या वाढत्या पराक्रमाने एकोजी राजांना भय वाटे. एकोजी राजे येत नाहीत हे पाहून राजांनी त्यांच्या पदरचे मातब्बर लोक पाठवण्यास सांगितले. एकोजी राजांनी आपल्या पदरी असलेले गोविंद भट गोसावी, काकाजी पंत, निळोबा नाईक वगैरे मंडळी राजांच्याकडे पाठवली. राजांनी त्या मंडळींना आपल्या सद्भावाबद्दल खात्री पटवली. एकोजी राजांनी कटुता वाढण्याआधी भेटणे इष्ट कसे आहे हे त्या मंडळींना समजावले. राजांनी त्या सर्वांचा सत्कार करून त्यांना परत पाठवले. त्यांच्याबरोबर बाळंभट्ट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी ही मंडळी एकोजी राजांच्याकडे पत्र देऊन पाठवली. एकोजी राजे राजांच्या भेटीला येत असल्याची बातमी आली. राजांनी एकोजी राजांच्या स्वागताची तयारी केली. प्रथम भेटीची जागा राजांच्या तळापासून 3 कोसांवर असलेल्या तिरुपतोटा गावी शिवमंदिरात निश्चित झाली. ठरल्या दिवशी राजे आपल्या लवाजम्यानिशी एकोजी राजांना सामोरे गेले. राजे शिवमंदिरात एकोजी राजांची वाट पाहत होते. एकोजी राजांचे अश्वपथक दिसू लागले. देवळासमोर एकोजी राजे पायउतार झाले. राजे मंदिराच्या पायरीवर उभे होते. एकोजी राजांच्या बरोबर काकाजी पंत, जगन्नाथ पंत, कान्हेर पंत ही मंडळी उभी होती. त्याखेरीज भिवजी राजे, प्रतापजी राजे हे शहाजी राजांचे अनवरस पुत्रही होते. एकोजी राजे मध्यम उंचीचे, किंचित स्थूल देहाचे होते. शहाजी राजांच्या रूपाच्या अनेक खुणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. कपाळी शिवगंध होते. मस्तकावर मोगली किमॉश होता. त्यावर रत्नखचित पिंपळ पान चमकत होते. गळ्यातील कंठे, हातीच्या अंगठ्या आणि चेहऱ्यावर आरामी भाव ऐश्वर्याची खूण सांगत होता. एकोजी राजे 4 पावले सामोरे आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजे प्रेमभराने पुढे गेले आणि त्यांनी एकोजी राजांना आलिंगन दिले. राजांनी भिवजी राजे, प्रतापजी राजे यांची भेट घेतली. सर्वांसह देवदर्शन घेऊन राजे तिरुवडीच्या तळावर आले. राजांनी एकोजी राजांची व त्यांच्याबरोबर असलेल्यांची उत्तम बडदास्त राखली होती. राजांनी पहिल्या भेटीत सर्व क्षेमकुशल विचारून घेतले. त्यानंतर राजांच्या आणि एकोजी राजांच्या भेटी होऊ लागल्या. दोन्ही बाजूंची राजकारणी मंडळी राजकारणात गुंतली. एके दिवशी राजांनी एकोजी राजांना आपल्या भावना बोलून दाखवल्या. ते म्हणाले, राजे तुम्ही लहान पण दोघी एकाच वडिलांचे सुपुत्र, असं असता आम्ही रिवाज मोडून तुम्हाला निमंत्रण दिलं. 4 पावलं तुमच्या सामोरे आलो ते वडिलकीच्या प्रेमानं. आम्ही नातं विसरलो नाही, एकोजी राजे म्हणाले. तेही खरंच, राजे म्हणाले. आम्ही तुमच्या मुलुखात आलो. आमच्यावर शेरखानासारखा शत्रू चालून आला. तुम्ही आमचे बंधू पण तुम्ही धावून आला नाहीत. इथवर येऊन भेटीची इच्छा केली तरी तुम्ही मनात शंका धरली. एकोजी राजे काही बोलले नाहीत. वास्तविक पाहता आम्ही मोठे. थोरल्या महाराज साहेबांनी जी जहागीर मिळवली तिचा निम्मा हिस्सा आम्हाला यायला पाहिजे होता, पण आजवर तुम्हाला ते सुचलं नाही. नशिबी मोठेपणा आल्यानं आम्ही विचारलं नाही. जहागीर आमची नव्हे, ती आदिलशाहीची. थोरल्या महाराज साहेबांच्या पश्चात आम्ही चाकरी चालवली म्हणून जहागिरी टिकली. हे दाजी स्वामींनी लक्षात घ्यावं. राजांनी एकोजी राजांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित झळकत होते. राजे शांतपणे म्हणाले, राजे थोडा विचार करा. त्याचसाठी आम्ही तुम्हाला बोलावलं. मुरार जगदेवनं जाळलेल्या पुण्याच्या सुभेदारीवर आम्ही वाढलो. स्वपराक्रमानं आम्ही छत्रपती झालो. आज आदिलशहा कुतुबशाही आम्हाला भीते. एवढंच काय, पण आम्ही मोगलांशी देखील झुंज दिली. असा पराक्रम तुम्ही देखील इथं करावा असं वाटतं. राजांच्या सामोपचाराचा अर्थ एकोजी राजांनी निराळाच घेतला. ते धिटाईनं म्हणाले, आपल्या माणसांच्या पाठबळावर आपण राज्य मिळवलं त्यात कौतुक कसलं? उलट परमुलुखात आम्ही जहागीर सावरली याचं कौतुक व्हावं. तुमचा पराक्रम आम्हाला माहीत आहे, राजे हसले. मधुरेच्या नायकाचा पराभव करणं तुम्हाला जमलं नाही.
वलीगंडपुरमला बसलेल्या शेरखानाच्या नजरेत तुमची जहागीर हलायची, थोरच पराक्रम केला. आमच्या शब्दापेक्षा रघुनाथपंतांचा शब्द आपण खरा मानता? मुळीच नाही, ती सवय नाही आम्हाला. तुम्हाला माहीत नाही पण गेले कैक महिने आमच्या नजरबाज तुमच्या राज्यात फिरतात. एकोजी राजे, आम्ही देतो तो सल्ला आपण ऐकावा, त्यात तुमचं हित आहे. कसला सल्ला? तुम्ही आदिलशाहीची नोकरी सोडा आणि तुम्ही आमच्या राज्यात सामील व्हा. एकोजी राजे अस्वस्थ झाले ते जाणून राजे बोलले, त्यात तुमचं हित आहे. कसला सल्ला? तुम्ही आदिलशाहीची नोकरी सोडा आणि तुम्ही आमच्या राज्यात सामील व्हा. एकोजी राजे अस्वस्थ झाले ते जाणून राजे बोलले, मांडलिक म्हणून नव्हे आमचे बंधू म्हणून आम्ही तुम्हाला उदंड मुलूक व सत्ता देऊ. त्याआधी थोरल्या महाराजांनी संपादन केलेल्या जहागिरीचे तपशील आम्हाला दाखवा. ते पाहून तुम्ही आम्ही समजून चालू. तुम्हा जड पडेल तर काही मदत देऊ. कुतुबशहासारखे राजे आमचं मानतात तरी तुम्ही आमचे बंधू. तुम्ही हे मानलं तर आम्हाला आनंद होईल आणि हे आम्ही मानलं नाही तर. राजांचा आवाज कठोर बनला. ते म्हणाले, राजे आम्ही मोठे, जरा सबुरीनं जबान वापरा. तुम्ही आमचे बंधू म्हणून आम्ही हा सामोपचार केला. तुम्ही आम्हाला मिळाला नाही तर आदिलशहाचे नोकर म्हणून आम्हाला तुमचा मुलाहिजा राखता येणार नाही. गृहकलह वाढीला लागला तर काय होतं हे महाभारतानं शिकवलं आहे. त्या आत्मनाशाची वाट तुम्ही धरू नका. शांतपणे विचार करून आम्हाला तुमचा मनसुबा सांगा, त्याप्रमाणे आम्ही चालू. एकोजी राजे मनातून भ्याले होते. त्या राजे त्यांना नाना तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न करीत होते पण एकोजी राजांच्या मनात काही शिरत नव्हते. एके दिवशी राजांनी एकोजी राजांच्या जवळ इच्छा व्यक्त केली, आम्ही पुण्याच्या जहागिरीवर एवढं राज्य उभं केलं, आम्ही छत्रपती बनलो. आज तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत आमचं राज्य पसरलं आहे पण एवढ्या राज्यात फार मोठी उणीव आहे, ती तुम्हीच दूर करू शकाल. आम्ही? एकोजी राजांनी विचारले. होय राजे, तुम्हीच दूर करू शकाल. आम्ही छत्रचामर मस्तकी धरली, आम्ही ऐश्वर्यसंपन्न सत्ताधीश झालो पण आमच्याजवळ थोरल्या महाराज साहेबांची आठवण धरणारं काही नाही. त्यांच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची आठवण म्हणून काही जतन करता आलं नाही. आम्ही असं ऐकतो की थोरल्या महाराज साहेबांनी आपल्या पराक्रमाची निशाणी म्हणून 12 बिरुदं जतन केली. ती आपल्याकडे आहेत, ती बिरुदं आम्हाला द्या. आम्ही ती मानानं प्राणमोलानं जतन करू. आम्ही पुष्कळ झेंडे उभारले, जरी पटके केले पण वडिलांच्या हातची असावीत म्हणून मागितली. नुसती बिरुदं देऊन सामोपचार घडत असलेला पाहून एकोजीराजांना बरे वाटले. ते आपल्या डेऱ्यात आले. एकोजीराजांनी राजांचा नवा प्रस्ताव काकाजीपंतांना सांगितला. काकाजीपंत विचारात पडले ते पाहून एकोजीराजे परत घाबरले. त्यांनी विचारले, काकाजीपंत विचार कसला करता? राजे, ही शिवाजीराजांची चाल आहे. दिवाळीला पाहुणा म्हणून येऊन त्यांनी पुरंदर घेतला. अफजलची भेट तर प्रख्यात आहे, एवढंच कशाला? ज्या नसीरखानानं राजांना विश्वासानं जंजी दिली त्याला तरी कुठं कबूल केलेली 50,000 जहागीर दिली? आपण जहागीर थोडीच देतो, आपण बिरुदं देतो पण शहाजीराजांच्या झेंड्याचं प्रेम एकदम का उचंबळलं? काकाजीपंतांनी विचारले. आज त्यांची बिरुदं मागतात, उद्या त्या बिरुदांवर संपादन केलेली जहागीर मागतील. तुमचा सल्ला तरी काय? आम्ही काय सांगावं? किती केलं तरी आपण सावत्र. शिवाजीराजे आज विजयी दिसतात. त्यांनी कदाचित आदिलशाहीला कुतुबशाहीला शह दिला असेल पण मोगलाईचं काय? ती सत्ता केवढी? एक ना एक दिवस शिवाजीराजांचं राज्य पाण्यावरचा बुडबुडाच ठरणार. त्यावेळी त्यांना साथ देणाऱ्यांची काय अवस्था होईल? आपली जहागीर सुरक्षित आहे, आदिलशाही मोगलाईपासून दूर आहे. राजकारणात जास्त वाटाघाटी करू नयेत, माणूस फसतो. त्या सल्ल्याने एकोजीराव पुरे घाबरले. ते निराशेने म्हणाले, आम्हाला काही समजेनासं झालं आहे, त्यापेक्षा आपण सरळ तंजावरला जाऊ, तिथं विचार ठरवू, ती संधी मिळेल असं वाटत नाही. काकाजीपंत शांतपणे म्हणाले, का? शिवाजीराजे एवढे दूधखुळे नाहीत. आता सहजपणे तुम्हाला जे जाऊ देतील असं वाटत नाही.
आम्ही कैदी आहोत, संतापाने एकोजीराजे उद्गारले, तसं समजायला हरकत नाही. एकोजीराजे पुरे घाबरले आणि रात्री एक स्वार संगती घेऊन ते तंजावरला पळून गेले. सकाळी राजे एकोजीराजांची वाट पाहत होते तेव्हा राजांना एकोजीराजे पळून गेल्याचे कळले. तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. एकोजीराजांच्या बरोबर आलेले काकाजी पंत, जगन्नाथ पंत, प्रतापजी राजे, भीमाजी राजे यांना राजांनी बोलावले. राजांची संतप्त नजर सर्वांवरून फिरत होती. राजांनी काकाजी पंतांना विचारले. राजे पळून गेले, बोला पंत, हे खरं? जी, पंत निर्धाराने म्हणाले. का पळून गेले? राजे क्रोधाने म्हणाले. काय निमित्त पळाले? आम्ही त्यांना धीर धरित होतो की काय? आम्हास विरुद्ध काय करायची? आमची विरुद्ध अष्टदिशास लागली आहे. समुद्रवलयांकित भूमंडळी कीर्ती आपली झाली आहे. तिथं विरुद्ध काय करायची? वडिलांची वस्तू असावी म्हणून मागितली होती. पळायचं नव्हतं, द्यायची नव्हती तर न देणे. उगीच उठून पळून गेले. राजांचे मन त्या प्रकाराने उद्विग्न होऊन उठले. हताश होऊन निश्वास सोडित राजे बोलले. धाकटे ते धाकटे बुद्धीलाही धाकटी केली. राजांची नजर काकाजी पंतांवर स्थिरावली. पंत, तुम्ही राजकारणी माणसं, काय सल्ला दिलात हा? पण महाराज, काही सांगू नका. रातोरात पळून जायचं मन एकोजीराजांचं नव्हे. पंत, मनात आणलं तर बसल्या जागेवरून तंजावरचं राज्य आम्ही घेऊ. सल्ला देताना तो तरी विचार करायचा होता. जा तुम्ही. राजांनी एकोजीराजांच्या सर्व माणसांचा वस्त्रे दागिने देऊन सत्कार केला आणि त्यांना तंजावरला पाठवून दिले. एकोजीराजे पळून गेले. त्यांच्या वर्तनाने राजांना खूप संताप आला. एकोजींच्या हातांखालचा मुलूक राजांच्या मागे राहील हे स्वप्न विरघळून गेले. शहाजीराजांची जहागीर ताब्यात घेण्याचे राजांनी ठरवले. तसे हुकुम राजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले. तिरुवाडीवरून राजे तुंदुंगुर्तीला आले. श्रावण महिना सुरू झाला होता. राजांची फौज मुलूक काबीज करण्यात गुंतली होती. रघुनाथ पंत मधुरा नायकाशी वाटाघाटी करीत होते. नरहरी रुद्र वेलोरचा वेढा लावित होता. शेरखानाच्या पराभवामुळे राजांचा लौकिक वाढला होता. राजांचे नाव ऐकताच शत्रू पळत होता. राजांची फौज जाईल तेथे विजय मिळवित होती. राजे श्रावणात वृद्धाचलमला गेले. वृद्धाचलम हा शहाजीराजांच्या जहागिरीचाच भाग. श्यामजी नाईक पुंडे, विठ्ठल पिलदेव अत्रे वगैरे थोर लोक बरोबर घेऊन राजांनी शिवाचे दर्शन घेतले. शिवदर्शन घेऊन राजे माघारी छावणीवर आले. छावणीवर राजगडावरून आलेला खलिता राजांची वाट पाहत होता. मधुरेच्या नायकाकडून खंडणी कबूल करून घेऊन रघुनाथ पंत आले होते. राजांचा चिंतातूर चेहरा पाहून रघुनाथ पंतांनी विचारले, महाराज काय खबर? राजे हसून म्हणाले, पंत, खबर तितकी चांगली नाही. आदिलशाहीत अंतस्त बखेडा वाढला आहे. पठाणी सत्ता प्रबळ बनते आहे. औरंगजेबानं बहादूर खानाला माघारी बोलावण्याचं ठरवलं आहे. त्या जागी दिलेर खान नेमला जाईल असा अंदाज आहे. अजून दिलेर खान आला नाही ना? आला नाही पण येईल. आता दक्षिणेत फार काळ आम्हाला राहता येईल असं वाटत नाही. शक्यतो लवकर मोहीम आटोपती घ्यायला हवी. अशा वेळी आम्ही स्वराज्यात असणं योग्य. राजे रघुनाथ पंत, हंबीरराव, हरजीराजे महाडिक ही मंडळी विचारविनिमय करण्यात गुंतली होती. आणि एके दिवशी संताजीराजे भोसले राजांच्या भेटीला येत असल्याची बातमी आली. संताजी भोसले हे शहाजीराजांचे अनवरस पुत्र रघुनाथ पंडितांनी सामोरे जाऊन संताजीराजांना छावणीवर आणले. सख्या भावाच्या जिव्हाळ्याने राजे संताजीराजांना भेटले. त्यांनी त्यांना छावणीवर ठेवून घेतले. संताजीराजे राजांच्या सह बोलत असता संताजींनी आपणहून बोलणे काढले. एकोजीराजांनी आपलं ऐकलं नाही, त्यांना आमचं सांगणं मानवलं नाही. कान फुंकणारे फुंकून जातात पण आलेली संधी परत मिळत नाही. तो दोष कान फुंकणाऱ्यांचा नसतो संताजीराजे, ऐकणाऱ्यांचा असतो. महाराज, त्याचमुळं आम्ही एकोजीराजांकडून तुमच्याकडं आलो. राजांनी आश्चर्याने विचारले, काय सांगता? होय महाराज, आपण कर्नाटकात आल्यापासून आपल्याला बघण्यासाठी मन झुरत होतं. असं आम्ही काय केलं? काय केलं नाही, एवढं उदंड राज्य उभं केलं.
आज थोरले महाराज असते तर त्यांनी आनंदाने आपली जहागीर तुमच्या हाती सोपवली असती. शहाजी राजांच्या आठवणीने राजे स्तब्ध झाले. संताजी राजे सांगत होते, जेव्हा आपण कर्नाटकात आलात तेव्हाच मी एकोजी राजांना आपल्याला सामोरे जायला सांगितलं, पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते आपल्या भेटीला आले तेव्हा काय होणार हे मला माहीत होतं, म्हणून मी भिवजी प्रतापजींबरोबर आलो नाही. त्यांनी मानलं नाही, हा दोष तुमचा नाही, तुम्ही का कष्टी होता? आपल्या माणसांची ओळख आपल्याच माणसांना झाली नाही तर पीळ पडतो आतड्यांना. महाराज, यापुढं आम्हाला तुमच्या सेवेत घ्या. राजांची नजर संताजी राजांच्यावर खिळली. तो करारी धिप्पाड देह निरखीत राजे बोलले, संताजी, आमची सोबत म्हणजे हरघडी संकटांशी मुकाबला. सुखासुखी शांतपणे जगता यायचं नाही, त्याचाच कंटाळा आला. मर्द म्हणून घेतो आणि माशा मारीत बसू, पण आमच्याकडे जहागीर मिळत नसते. राजे हसले. संताजी राजांची रोख नजर राजांना भिडली. मिशीवरून पालथी मूठ फिरवीत संताजी राजे गर्जले, जहागीर मागितली कुणी? शिलेदारी तरी मिळेल का नाही? मी ही शहाजीराजांचं नाव सांगणारी औलाद आहे राजे. राजे चटकन उठले. त्यांनी संताजीराजांना मिठी मारली. राजांचे मन भरून आले. ते म्हणाले, संताजीराजे, आम्हाला कुणाची जोड नाही असं वाटत होतं. धीर दिलात संताजी, आम्ही असता शिलेदारी का करता? पराक्रमाला डावलण्याचं सामर्थ्य आमचं नाही. संताजी राजे, आजपासून आम्ही तुम्हाला 1000 स्वारांची मनसब बहाल करीत आहोत. राजांनी सर्वांदेखत संताजी राजांना मनसबीची वस्त्रे व तलवार बहाल केली. संताजी राजे राजांचे मनसबदार बनले. मराठी फौजेने एलवन सूरवर कब्जा केला. शहाजी राजांच्या जहागिरीचा कोलार होसकोट बालापूर शिरे हा मुलुख राजांनी आपल्या अंमलाखाली आणला. त्याच काळात राजे तिरुवन्नमलईला परत गेले. त्यांनी तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. तेथे चैत्र पुनवेच्या दीपोत्सवाची आज्ञा देऊन राजे माघारी आले. राजांच्या फौजेने आदिलशाहीचा पाईन घाटाचा मुलुख व शहाजीराजांची एकोजीकडे चालत आलेली कावेरीच्या उत्तरेकडील सर्व जहागीर जिंकली. 20 लाख होनांहून जास्त महसूल असलेला मुलुख राजांच्या स्वराज्यात सामील झाला. जिंकलेले राज्य सुरक्षित राखण्यासाठी राजांनी ताबडतोब त्यावर अधिकारी नेमले. उटकूर वालिंगडापुरम या ठिकाणी नागोजी भोसले केदारजी जाधव व यशवंतराव कदम यांची नेमणूक केली. त्यांच्या हाताखाली किल्ल्याचे तटसरनोबत व बारगीर नेमून दिले. उटकूर कोटाचा हवालदार यास सालिना 1625 होऊन तैनात मंजूर केले. मुजुमदार तेळगू लक्ष्माजी मादरस या सालिना 36 होनांची तैनात लावून दिली. नव्या जिंकलेल्या मुलुखावर तलाव देवालये वगैरे कामे जारी ठेवण्याची आज्ञा करून राजे परत यायला निघाले. रघुनाथ पंत, सेनापती हंबीरराव मोहिते, संताजी राजे भोसले, विठ्ठल पिलदेव अत्रे, हरजी राजे महाडिक वगैरे राजकारणी मुरब्बी माणसांना मागे ठेवण्याचा राजांनी निर्णय केला. राजांनी त्यांच्या ताब्यात फौज दिली. निरोप घेताना राजांनी सांगितले, तुम्ही सर्व सावधगिरीनं रहा, मुलुखाचा पुरा जाप्ता बसवून माघारी या. एकोजी राजे शहाणपण मानतील असं वाटत नाही. त्यांनी काही बखेडा केला तर ते आमचे बंधू आहेत हे ध्यानी न धरता त्यांचा बंदोबस्त करा. इथल्या मुलुखात बखेडा सहन केला जाणार नाही हे सर्वांना दाखवून द्या. राजे आनंदरावांच्यासह आपली फौज घेऊन माघारी यायला निघाले. राजे पूर्व घाट चढून बालेघाटावर आले. राजांना जयदेवगड आपसुक मिळाला. शिवाजी येतो हे कळताच शत्रू पळत होते. शहाजीराजांच्या जहागिरीतील होसकोटे बालापूर शिरे हा मुलुख राजांनी आपल्या ताब्यात आणला. कोप्पळच्या किल्ल्याला वेढा देऊन राजांचे दत्ताजी त्र्यंबक बसले होते. विजय संपादन करीत सावकारांकडून खंडण्या वसूल करीत राजे तोरगल प्रांतात दाखल झाले. राजे तोरगल प्रांती असतानाच एकोजीराजांच्या कारवाईची बातमी राजांना मिळाली. शहाजीराजांची जहागीर राजांनी जिंकल्यामुळे एकोजीराजे संतापले. त्यांनी आणि त्यांच्या मुसलमान सल्लागारांनी याचा सूड घेण्याचे ठरवले. एकोजीराजे फौजेसह चालून गेले. संताजीराजे भोसले 6000 सारांचे व 6000 पादळाचे नेतृत्व करीत होते. एकोजीराजे चालून येत आहेत
हे कळताच संताजी राजे फौजेसह सामोरे गेले. दोन्ही फौजांची गाठ आंबोरिया नजीक पडली. दिवसभर तुंबळरण माजले. शेवटी संताजी राजांना माघार घ्यावी लागली. तंजावरची फौजही मिळवलेल्या विजयाने बेहोश होऊन आपल्या छावणीवर परतली. माघार घ्यावी लागली याचे संताजी राजांना फार दुःख झाले. राजांनी नुकतीच हजारी मनसब दिली, विश्वास टाकला आणि पहिल्याच चकमकीत आपण हरलो. संताजी राजे त्वेषाने उठले. जखमी सैनिकांना मागे ठेवून भर रात्री ते तंजावरच्या छावणीवर तुटून पडले. बेसावर शत्रूला पळता हुई थोडी झाली. या लढाईत संताजी राजांनी हजार घोडे, प्रतापजी राजे, भिवाजी राजे व शिवाजी दबीर असे तिघे सरदार आणि तंबू व इतर लष्करी सामान बाडबिछायत हस्तगत केली. या पराजयाने एकोजी राजांचे डोळे साफ उघडले. एकोजी राजांची हकीकत वाचून राजांना फार वाईट वाटले. राजाने हंबीर रावांना कळवले, किती केले तरी एकोजी राजे आमचे धाकटे बंधू आहेत, मूलबुद्धी करून वागले, तोही भाऊच आहे, त्यांचे राज्य बुडवू नका. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ पंतांनी एकोजी राजांच्या बरोबर वाटाघाटी केल्या. एकोजी राजांनी कोलारचा कोट राजांना देऊ करून तात्पुरते सख्य पदरात पाडून घेतले. राजांनी एकोजी राजांना कानुघडणीचे खरमरीत पत्र पाठवले. राजांनी सुरुवातीला भेटीची आठवण देऊन पुढे लिहिले होते, येसियास आम्हास रायगड प्रांते बहुत काही कार्य होते, यानिमित्ते तोरगल प्रांतास आलो. तेथे अशी खबर ऐकली की तुम्ही तुरक लोकांच्या बुद्धीस लागून आमच्या लोकांशी झगडा करावा. येसी मनी धरून आपली सारी जमीन एकवट करून आमच्या लोकांवरी पाठवून दिलेत. तुमचे लोक चालून आल्यावरही तुमच्या आमच्या लोकात थोर झगडा झाला. तुमचे लोक पराजय पावले. किती एक लोक पलवून दणादण होऊन गेले ऐसा समाचार ऐकिला. हे ऐकून बहुत नवल असे वाटले की कैलासवासी महाराज यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक ऐसे असून काही विचार करीत नाही. ऐसे असता कस्टिव्हाल याचे नवल काय? दुसरा विचार करावा की श्री शिवाची व श्रीची कृपा त्यावरी पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला ते मारितात. आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असतात. जय कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचव पाहतात हा विचार करावा होता. आणि युद्धाचा प्रसंग पडावा नव्हता, परंतु दुर्योधनासारखी बुद्धी धरून युद्ध केले आणि लोक मारविले. ते झाले. पुढे तरी तुम्ही हट न करणे. 13 वर्षे तुम्ही सारे राज्य खादले ते खादले. याउपरी कित्येक आमचे आम्ही घेतले असे. जे मागे तुमचे हाती उरले आहेत आहे ती ते आमचे लोकांचे हाती देणे आणि नकद पैसे व जडाव व हाती व घोडे यांचा अर्धा वाटा देणे ऐसा विचार करून आम्हासी संधी करणे. तुम्ही ऐसा संधी निर्मलपणे केली. आम्ही आपणापासून तुम्हाला तुंगभद्रे, अलाड, पनाले प्रांते 3 लक्ष हुनांची दौलत देऊन अथवा आम्हाजवळील दौलत तुम्हास मानेना तरी कुतुबशहास अर्ज करून त्यापासून तुम्हास 3 लक्षांची दौलत देवहुनू. ऐसे दोन्ही विचार तुम्हास लिहिले आहेत. या दोन्हीमधील एक मनी धरून मान्य करणे. हटाचे हाती न देणे. आपल्यात आपण गृहकलह करावा आणि कष्टी व्हावे याचे काही प्रयोजन नाही. या उपरी तरीही आमचा आपला संधी व्हावा असे बहुत मनी धरून वांटी याचा व्यवहार निर्गमून टाकणे आणि सुखी असणे. गृहकलह बरा नव्हे. आम्ही तरी वडीलपणे आजीवरी तुम्हाला सांगितले. आताही सांगतो, ऐकाल तरी बरे, तुम्हीच सुख पावाल, नाही काल तर तुम्हीच कष्टी व्हाल.